हॅलो हॅलो धन्यवाद मनोहर सर दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपण मैदानामध्ये पाहतो आहे या दोन्ही संघांनी एक एक संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला गेला आता मात्र दुसऱ्या फेरीची लढत याचू यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ पुढे जाईल तीन षटकांचं हे पहिलं सत्र असणार याची नोंद घ्या त्यामधील पहिली ओव्हर हे पहिलं षटक मँडेटरी पॉवर प्लेचे शिटक असणार आहे सलमीची जोडी आपण बघतो आहे मैदानामध्ये जी एन इलेवन वलप बी विरुद्ध स्वरांश एंटरप्राइजेस विचुंबे बी असा सामना सलमीची जोडी मैदानात आली आहे गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार पहिला चेंडू गोलंदाज तयार पहिला चेंडू जोरदार अपील केले पंचांनी लेग बिफोर विकेट म्हणजे डब्ल्यू च्या स्वरूपात पहिली विकेट जातीय आणि फलंदाज होतोय बाद विचुंबे संघाचा सलामीचा आलेला फलंदाज बाद होतोय लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात पंचांनी आउट दिलाय पहिला कधी बाद झाला निखिल पाटील हा फलंदाज बाद झाला चेंडू काही त्याला जज करता आलेला नाही आहे आणि फलंदाज बाद झाला पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला चेंडूवर्ती आहे गोलंदाज रोहित सुरते या गोलंदाजाने विकेट घेतली गेली आहे नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल जे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये दडपण असताना प्रेशर असताना ते दडपण प्रेशर झुगारून त्यांनी पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतली आहे आत्मविश्वास वाढला असेल नवीन फलंदाज निखिल पाटीलच्या जागी जातो आहे बंटी खाडेकर हा फलंदाज जातो आहे मागील मॅचमध्ये बंटीने चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी आता मात्र लवकरच ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती आली आहे दुसऱ्या मॅचमध्ये सलामीचा आलेला फलंदाज निखिल पाटील बाद झाला नाराज असेल आपल्या फलंदाजीवरती संघासाठी चांगली कामगिरी करता आले आलेली नाहीये त्याला गोलंदाज पुन्हा एकदा तयार रोहित सुरते स्ट्राईकवरती फलंदाज बंटी खाडेकर आणि नॉन स्ट्राईकिंगवरती अमन पाटील ही जोडी बघतोय आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न चेंडूआ डेप मिडविकेटच्या दिशेनं जातोय कोणतीही घाई नाही ना एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे या एका धावेनं संघाचं खातं उघडलं गेलंय एका गड्याच्या मोबदल्यात एक एक बाद एक वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही नेहमी अर्धवट असते परंतु शेवट कसा गोड करता येईल चांगला करता येईल आणि आपल्या मनासारखा करता येईल यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल संघर्ष करावा लागेल गोलंदाज पुन्हा एकदा तयार पंचांकडे जोरदार अपील केलंय परंतु पंचांनी इशारा केलाय चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं जातो आहे त्यामुळं या चेंडूवरती फलंदाज बाद होऊ शकलेला नाहीये निर्धाव चेंडूची सांगता होती सुंदर गोलंदाजी करताना गोलंदाज रोहित सुरते आपण बघतोय प्रत्येक चेंडूमध्ये वेरिएशन करताना इन स्विंग आउट स्विंग यापूर्वीचा चेंडू पाहिला असेल तर थोडासा चेंडू टर्न केला होता त्यामुळे फलंदाजाला चेंडू जज करता आलेला नाही आहे यावेळेस मात्र कोणतीही चूक नाही पंचांनी बोटवरती केलं आहे याचाच अर्थ आणखीन एक फलंदाज बाद स्वरांश एंटरप्राइजेस विचुंबे संघाला विचार करावा लागेल मैदानात घडतंय काय जिथे या जास्त व्हायला पाहिजे जा होत्या तिथे मात्र विकेट जास्त जात आहेत अजूनही या एक एक धावीसाठी संघर्ष करावा लागतो आहे कोणत्या एका फलंदाजाने आता मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल आणि हे मैदानात शेवटपर्यंत राहावं लागेल जेणेकरून तीन षटकांच्या समाप्तीनंतर पंचवीस तीस धावांचं एक माफक समाधानकारक टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर आपल्याला कसं ठेवता येईल या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल चांगला चेंडू असेल त्याला सन्मान दिला गेलं पाहिजे सिंगल्स डबल्सवरती कॉन्सन्ट्रेट करा स्ट्राईक तुम्ही या रोटेट करण्याचं काम करा खराब चेंडू भेटला त्यावरती समाचार घ्या चौकर षटकार मारा आणि जे धावफलक हलतं ठेवण्याचं काम आहे ते महत्त्वाचं काम तुम्हाला करता आलं पाहिजे परंतु त्याच्या विपरीत त्याच्या उलट गोलंदाजी मार्गवर आलेला सलामीचा गोलंदाज रोहित सुरते त्याची स्तुती करायला पाहिजे अद्यापर्यंत चार चेंडू दोन विकेट आणि फक्त एक धाव द दलाईन खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फासला आहे यशकांना आपलं काम चोखरित्या बजावलं गेलंय आणखीन एका चेंडू जातोय तो निर्धाव चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव येत नाही पहिल्या षटकातील पाच चेंडूंचा खेळ झालाय धावा झाल्यात तर फक्त आणि फक्त एक एक महत्वाची विकेट देखील आली आहे दोन विकेट आली आहेत हाही चेंडू चांगला टाकला गेला या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाही पंचांनी हे पहिलं जे पॉवर प्लेचं षटक होतं तो संपल्याचा इशारा केलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय जियान इलेव्हन वलप बी विरुद्ध खेळत असताना स्वरांश एंटरप्राइजेस विचुंबे बी अशी लढत मैदानामध्ये आपण बघतोय ही जी लढत आपण बघतोय जियान इलेव्हन वलप बी विरुद्ध स्वरांश इंटरप्राइजेस विचुंबे बी असा सामना आपण बघतोय नानफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला आहे विचुंबे संघानं पूर्णतः पहिले षटक त्यांच्या संघाच्या बाजूने घडताना आपण बघतोय फक्त आणि फक्त एक धाव दिली आहे गोलंदाज रोहित सुरते यांना आणि महत्वाच्या दोन विकेट्स त्याला घेण्यात आलेले आहे सुंदर गोलंदाजी पहिले षटक जे दडपण असतं प्रेशर असतं ते दडपण प्रेशर झुगारून सुंदर गोलंदाजी केली एकच धाव दिली अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे जर एका दुसरं चांगलं षटक आलं जर वळप संघाच्या बाजूनं दहा ते बारा धावांचं षटक आलं तर कुठेतरी सुटकेचा निश्वास सुटेल असं म्हणायला हरकत नसेल का कारण की तुमचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय किमान पंचवीस ते तीस धावांचं एक टार्गेट तुम्हाला ठेवता आलं पाहिजे ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय आता बंटी खाडेकर आणि सतीश पाटील ही जोडी मैदानामध्ये बघतोय या जोडीला किमया करावी लागेल चांगली कामगिरी करावी लागेल चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करावी लागेल वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतं आहे गोलंदाज यश पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेलाय ज्या विश्वासानं त्याच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेलाय कर्णधारानं टीमनं त्या विश्वासाला पात्र ठरावं लागेल आणि या रोहित सुरतेनं ज्याप्रमाणे गोलंदाजी केली तशी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज पुन्हा एकदा तयार पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघतोय पंचांनी हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलंय लेग स्पिनर आहे हा गोलंदाज आपण यश पाटील पाहिला लेग स्पिनर आहे चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी पुन्हा एकदा तयार बंठी खाडेकर सामना करेल हाही चेंडू पंचांनी वाईड असल्याचं घोषित केलंय बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड या दोन अतिरिक्त धावेना संघ जाऊन पोहोचतोय तो दोन गड्यांच्या मोबदल्यात तीन या धावसंख्येवरती तीन धावा झाल्यात धाव फलकावरती प्रयत्न केला गेला पाहिजे संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोचवावं लागेल त्यासाठी या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाज तयार जबरदस्त फटका झेल होणार की लँडेड आणि चेंडू मात्र लॉंगॉन जवळ खेळाडू ठेवला होता त्यानं कोणतीही चूक केली नाही आणि आणखीन एक फलंदाज आपण बघतोय वल्लभ संघाचा बाद हा तिसरा गडी वल्लभ संघाचा बाद झाला जरी यश पाटीलनं दोन चेंडू वाईट टाकले असले त्यानंतर चांगला चेंडू टाकला आणि फलंदाज बाद झाला वल्लभ संघाचा बंटी खाडेकर हा फलंदाज बाद झालाय त्या जागी नवीन फलंदाज मैदानात जाईल रोशन पाटील हा नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तीन बाद तीन अशी धावसंख्या झाली आहे तीन महत्वाचे गडी बाद झाले तल्लभ संघाचे रोशन पाटील हा नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो गोलंदाज यश पाटील तयार चांगला फटका यावेळेस गॅप मध्ये मारलेला हा फटका आपण बघतोय शॉर्ट स्क्वेअर लेग दिशेच्या दिशेनं अंतिम क्षणी चेंडू सीमारेषे पलीकडे गेला असं वाटलं तो खेळाडू चेंडू आडवेल परंतु तसं काही घडलं नाही चेंडू सीमारेषे पलीकडे गेला या चार धावा आल्या चार दहावीच्या मदतीने थोडस दडपण का होईना कमी झालं असेल चार दहावीच्या मदतीने तीन बाद सात अशी धावसंख्या झाली आहे वल्लभ संघाची सात धाव झाल्यात यश पाटील चांगली गोलंदाजी करतोय परंतु आपल्या सवंगाड्यांकडून देखील ते सहकार्य ना अपेक्षित असत प्रयत्न होता बॅटकेट होती कदाचित परंतु झेल सुटला गेला एक जीवनदान भेटते फलंदाजाला अजूनही या षटकातील तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे धावा झाला त्या सात चांगला फटका लॉन्ग ऑफ रीजन मध्ये वन पलीकडे आलेला हा चौकार चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला खरं तर त्यामुळे त्या ते खेळाडूला हा चेंडू काही जज करता आलेला नाहीये या चार धावीच्या मदतीनं वल्लभ संघ जाऊन पोचत आहे अकराच्या घरामध्ये अकरा धावा झाल्यात एक एक दहावीसाठी आपण बघतोय वल्लभ संघाचे फलंदाज प्रयत्न करतायत नक्कीच प्रयत्न करता आले पाहिजेत प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं म्हणून प्रत्येक चेंडूवरती एक एक दहावीसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल गोलंदाज यश पाटील पुन्हा एकदा तयार प्रयत्न केला चेंडू फिरकी गोलंदाज आहे फलंदाजाला विचार केला पाहिजे फलंदाजाने की फिरकी गोलंदाज असल्या कारणाने टप्पा पडल्यानंतर चेंडू टन होणार आहे त्यामुळे विचार करून फटका मारावा लागेल गोलंदाज यश पाटील पुन्हा एकदा तयार चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल करते स्वतः गोलंदाज चेंडू पकडण्यासाठी प्रयत्न केला होय ना, ना। दुसरी धाव धोक्याची ठरेल त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना रोखलं एकाच धाब्यावरती समाधान मानलंय या एका धावीच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ते बाराच्या घरामध्ये दुसऱ्या षटकाची सांगता होती आहे पहिल्या षटकात आली ती एक धाव आणि या दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या एकूण अकरा धावा आणि दोन षटकं झाली गेलेत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाल्यात त्या बारा अजूनही एकाच षटकाचा खेळ बाकी आहे पाहिजे कितपत धावांवरती वल्लभ संघ जाऊन पोहोचतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक असेल सुशील भिंगारकर हा गोलंदाज आपण बघतो आणि स्ट्राईक वरती फलंदाज रोशन पाटील चांगला फटका पायाचा चेंडू वाईडिश लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये आलेला हा फटका चांगला फटका आलाय चौकार या चार दावेच्या मदतीनं सोळा या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय जरी पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या त्यानंतर मात्र चांगला वेग घेतला आहे या जोडीनं ही जोडी आपण बघतोय सतीश पाटील आणि रोशन पाटील ही जोडी मैदानात आहे त्यांना माहिती आहे जास्तीत जास्त धावांवरती जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी करायच्या असतील तर आता मात्र आक्रमण करायची वेळ येऊन ठेपली आहे प्रत्येक चेंडीवरती आक्रमण करावं लागेल किमान जे पंचवीस तीस पस्तीस धावांपर्यंत आपल्या संघाला पोहोचवावं लागेल जर या स्पर्धे मधील आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल पुढच्या असेल तर गोलंदाजी सुशील भिंगारकर पहिल्या चेंडू वरती चौकाराचा मार्ग खाल्लाय जबरदस्त फटका परंतु क्षेत्रक्षक या ठिकाणी कोणती चूक नाही आणि रोशन पाटील याच्या पारीचा अंत आणखीन एक फलंदाज वलभ संघाचा बाद ऋषी मात्रे हा नवीन फलंदाज मैदानात येतोय सोळा धावा धावफलक वरती लागल्यात गोलंदाज तयार चांगला फटका यावेळेस मात्र गॅप शोधून काढली आहे कवर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आलेला हा चौकार या चार धावेच्या मदतीनं धावफळक जाऊन पोहोचतो ते वीसच्या घरामध्ये वीस धावा झाल्यात आता मात्र नक्कीच वलभ संघाचे फलंदाज विचार करतील टीम मध्ये जे बाकीचे खेळाडू विचार करते अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे वीस धावा झाल्यात म्हणजे किमान अजून एका दुसरा मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर आपला संघ नक्कीच उभा उभा करू शकतो ब्लॉकॉल मध्ये टाकलेला चेंडू होता सुंदर चेंडू हा। एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावीसाठीचा सा प्रयत्न होईना होईना होई एकच धाव असेल या एका धावेना धाव फलक एक न पुढे गेला एकवीस धावा धाव फळकावरती लागल्यात अजूनही या शेवटच्या षटकातील दोन चेंडूंचा केल बाकी आहे पाहिजे कितपत धावांवरती या संघ जाऊन पोहोचतोय गोलंदाज तयार धोका होऊ शकतो परंतु अंतिम क्षणी या दोनी फलंदाज आपल्या मध्ये सुरक्षित शॉर्ट लेगच्या चे दिशेनं हा चेंडू गेला होता उचलणार होणार एकाच धावेवरती समाधान आणि या एका धावेनं बावीस या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील आहे मोठा फटका येईल का जर षटकार आला तर अठ्ठावीस होतील चौकार आला तर सव्वीस होतील पायचाय गोलंदाजी मार्क सुशील भिंगारकर तर स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज चांगला फटका गॅपमध्ये मारलेला फटका पायचा कव्हरच्या दिशेनं एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न दोन धावा पूर्ण केला तिसरी धाव धोक्याची ठरेल का आणि फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद आणि या दोन धावा आणि या दोन धावेच्या मदतीनं चोवीस धावा झाल्यात आणि या पहिलं सत्र संपलं गेलं पहिल्या सत्राच्या सत्रा समाप्तीनंतर चोवीस धावा येणारे अठरा चेंडू आणि पंचवीस धावांची गरज आहे तर अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी पंचवीस दावेचं टार्गेट या पुढचा सामना आहे मी विनंती करेन गावदेवी पाली संघाचा संघ नायक आणि कुंडेवाहाल संघाचा संघ नायक संपर्क आपण साधायचा आहे यापुढचा सामना असणार आहे पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्याला भेटेल येईल कुंडेवाहाल बी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा गावदेवी पाली जो राहुल शिल्केचा संघ आहे दोन्ही संघांचे संघनायक आपण संपर्क करा चला मी विचुंबे संघाला विनंती करेन आपण मैदानावरती जायचंय अठरा चेंडू आणि पंचवीस धाब्यांचं कंपल्सरी टार्गेट आहे औषिकेश भुईर मागच्या सामन्यामध्ये सुरुवात दमदार केली होती आता सामना फिनिश करू शकला नाही शेवटच्या क्षणाला सामना जिंकला सुशील भिंगारकर संघाचा प्रमुख हिरो ठरला होता त्या सामन्यामध्ये आणि ह्या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकणार ही सुद्धा चर्चा आहे एका बाजूला जी अँड इलेव्हन वलप आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आपण संघ पाहतोय स्वराज एंटरप्रायझेस विथ मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों अट्ठारह गेंदे है पच्चीस रन की दूरी है जियान इलेवन वर्ल्ड क्रिकेट टीम टॉस जीता था स्वराज इंटरप्राइजेसुमे ने गेंदबाजी करने का फैसला किया है और 24 के अंदर सिमटा है अब गेंदे बची है यहां से 18 और 25 रनों का टारगेट है स्ट्राइक रन के ऊपर आगे अशिकेश भूईर उनका साथ में किरण भूईर मैदान में तो गेंदबाजी में आएंगे गेंदबाज ऋषि महात्रे 18 गेंदे 25 की दूरी मुकाबला यहां से शुरू होगा दूसरे दौर का यह पहला मुकाबला है और दूसरा सत्र अठारह गेंदे पच्चीस रन की दूरी है अंपायर का इशारा गेम ऑन पहली गेंद मना किया आशिकेश ने बड़ा स्टोक खेलना चाहते थे गेंद थोड़ी सी धीमी रफ्तार से आई बल्ले के निचले हिस्से में गेंद लगी थी मिडॉन पर खिलाड़ी तैनात थे कोई गलती नहीं हुई और डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आया अशी केश बुहर है स्ट्राइकर ओवर द विकेट से यह गेंद दूसरी गेंद हमने देखी पहली गेंद डॉट थी दूसरी गेंद भी डॉट है डॉट गेंदों से बढ़ता है दोस्तों प्रेशर और यही प्रेशर मैदान के अंदर बड़े स्ट्रोक खेलने के लिए मजबूर कर देता है गलत स्ट्रोक खेलने के लिए मजबूर कर देता है पहली दो गेंदे डॉट आई है अशी केश भूहिर है मैदान में पिछले मुकाबले में लगातार दो छक्कों के साथ पारी की शुरुआत की थी ओवर द विकेट से यह गेंद शीष के अशिकेश के लिए इस बार थी अगेन बल्ले के बीचों बीस से गेंद निकले मानो बम का गोला निकला हो गेंद सीमा पार पहला चक्का अशिकेश के बल्ले से पहली गेंद अच्छी थी दूसरी गेंद कमाल की थी लेकिन तीसरी गेंद सामने गेंद को रखा था अशिकेश तैयार थे इस बार बड़े स्ट्रोक का प्रेशर उनके ऊपर बना था और वो बड़ा स्ट्रोक दिखाया ने पहला छक्का आता हुआ और रनों के साथ यहां से खाता खोला मैदान में आशिकेश भोईर ने पच्चीस रनों का टारगेट था मैदान में इस ओवर की चौथी गेंद लेकर तैयार रिवर्स खेलने की कोशिश है कोशिश रंग भी लाएगी रन भी मिलेंगे गेंद सीमा पार एक और चौका आता हुआ आशिकेश के बल्ले से कमाल की बल्लेबाजी हुई है तीसरी गेंद के ऊपर छक्का चक, आया था और उसके बाद यह चौका है टीम किरण संकट रफ्तान से आगे बढ़ते हुए वन जीरो दस रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है आने वाली दो गेंदे अभी भी बाकी यहां पर हम देख सकते हैं ऋषि महात्रे जिनके माध्यम से गेंदबाजी की जा रही लेकिन आशिकेश को कैसे खामोश रखा जाए यह भी देखने वाली बात है अंतिम दो गेंदों का खेल बाकी है पहले ओवर में ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे आशिकेश भूर के लिए इस ओवर की पांचवी गेंद प्रेशर बना दो बड़े स्ट्रोक का यह दबाव गेंदबाज के ऊपर साफ नजर आता और गेंद के बाहर से गुजरी अंपायर का वाइट करार एक रन का इजाफा ग्यारह के ऊपर पारी पहुंची पच्चीस को बचाने के लिए वल्लभ टीम मैदान में उतरी थी जियान इलेवन वल्लभ बी ओवर द विकेट से गेंदबाज ऋषि मात्रे पांचवी गेंद रिवर्स खेलने का फिर से प्रयास था हाइट फैक्टर थोड़ा सा ज्यादा था यहां पर अंपायर ने इशारा भी किया बाइस का एक रन की मदद से छोर बदलेंगे बल्लेबाज किरण भर जाएंगे स्ट्राइक रन के ऊपर टीम किरण संख्या टोटल है बारह रन पहली पांच गेंदों के समाप्ति के बाद पच्चीस का टारगेट था अब समीकरण बचा है आने वाली तेरह गेंदे और तेरह रन की जरूरत है तेरह गेंद तेरह रन की आवश्यकता ओवर द विकेट से गेंदबाज ऋषि गेंद है डॉट तब आए आने वाली गेंदे बची है बारह और जीतने के लिए तेरह रन की जरूरत है गुजारिश होगी पाली टीम का कप्तान और कुंडेवाल टीम का कप्तान टॉस के लिए आपको संपर्क करना है दोस्तों कुंडेवाल टीम का कप्तान और पाली टीम का कप्तान टॉस के लिए आपको आना है मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों बारह गेंदे हैं तेरह की जरूरत है गेंदबाजी में आएगा गेंदबाज सतीश पाटिल सामने है आशिकेश भोईर बारह में चाहिए तेरह क्या इस मुकाबले में जान बचा पाएगी मुकाबला अंतिम क्षणों तक ले जाएगी यह भी देखने वाली बात है रिवर स्ट्रोक अटेम्प्ट किया गेंद जाएगी सीमा पार अंपायर सिग्नल फोर रन चार रन की मदद से मुकाबला थोड़ा सा आसान बनता है बा ग्यारह गेंदे और जीतने के लिए जरूरत है नौ रन की जरूरत 11 ग्यारह गेंदे और जीतने के लिए नौ रन की जरूरत है गेंदबाजी में सतीश पाटिल तैयार है अच्छा स्ट्रोक डाउन दी ग्राउंड सीधे बल्ले से गेंद सीमा पार एक और बड़ा हिट अशिकेश भोर मैदान में आग उगल रहे हैं मानो बैटिंग नहीं फायरिंग चल रही है मैदान में अंतिम गेंदे बची है दस और जीतने के लिए तीन रन की जरूरत जबरदस्त बल्लेबाजी आतंक मचाता हुआ मैदान के अंदर आतंकवादी की तरह नजर आ रहा है अकेले ने लड़ाई लड़ी है मुकाबला आसान सा है इस बार रिवर्स थ्रो का टेम किया था लेकिन गेंद कनेक्ट नहीं होगी तीन रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए अंतिम नौ गेंदे बची है और जीतने के लिए तीन रन की जरूरत नौ गेंदे तीन की आवश्यकता गेंदबाजी में तैयार है एक बार फिर से सतीश पाटिल नौ गेंदे और तीन रन की जरूरत ओवर द विकेट से यह गेंद एक किरण यहां से मिलेगा दो रन की जरूरत है आने वाली आठ गेंदे और जीतने के लिए दो रन की जरूरत किरण भोईर से बड़े स्ट्रोक की उम्मीद कर रही है ये टीम भोईर इस बार कमाल की बल्लेबाजी रही और पूरी तरीके से मुकाबला पकड़ में है स्वराज इंटरप्राइजेस पहले मुकाबले में भेरले भिंगार क्रिकेट टीम को शिकस्त दी दी फुल टॉस गेंद है मिस टाइमिंग है पीछे खिलाड़ी तैनात है मौका बनेगा और बल्लेबाज के पारी का अंत होता बा बाहेर के लिए टो रन की जरूरत है वल्लभ क्रिकेट टीम 25 रनों को बचाने के लिए उतरी थी लेकिन आशिकेश भूर को पहले ओवर में रोक नहीं पाए अपना बल्लेबाज आशीष भूईर मैदान में, में। सात गेंदे दो रन की जरूरत है यह गेंद आएगी डॉट छे अंतिम गेंदे बची है और जीतने के लिए दो रन की जरूरत छह गेंदे दो रन का समीकरण मी विनंती करेन पाली संघाचा संघनायक आणि कुंडेवाल संघाचा संघ नायक संपर्क साधा गावदेवी पाली संघाचा संघ नायक आणि कुंडेवाल संघाचा संघ नायक नाणेफेकीसाठी आपण यायचंय छह और जीतने के लिए दो रन की जरूरत है गेंदबाजी में तैयार सिंगल को बचाने के लिए है खिलाड़ी आशिकेश स्ट्राइकर के ऊपर पहली गेंद गेम इज ओवर फॉर वर्ल्ड टीम और मुकाबला जीता स्वर इंटरप्राइजेस विचु टीम वेल प्लेड कॉन्ग्रेचुलेश <laughs>